हिरा देवघर पाण्यावरून पेटलेल्या वादामध्ये साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील उडी घेत आता पक्षाला घरचा आहेर दिलाय. विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्याचे सर्वेसर्वा रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता उदयनराजेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. दुष्काळी भागाला पाणी देण्याचा 14 वर्षात अध्यादेश का काढला नाही असा सवाल उपस्थित करत जिल्ह्याचे पालकमंत्री होते, कृष्णा खोऱ्याचे मंत्री होते आणि स्वतःला भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी फक्त लाल बत्तीचा वापर स्वतःसाठी केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काहीच केलं नाही असा सणसणी टोला उदयनराजेंनी रामराजे निंबाळकरांना लगावलाय. यावेळी बोलताना त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही, दुष्काळी भागातील लोकांच्या हक्काचं पाणी वळवण्याचं अक्षम्य काम त्यांनी केल्याचा आरोप उदयनराजेंनी केलाय. जेव्हा आपण लाल बत्तीच्या गाडीतनं आपण फिरतो, सायरन वाजवतो, पुढं माग संपूर्ण त्या खात्याचा उपभोग घेतो, त्या खात्याचे तुम्ही प्रमुख म्हणून तिथं असताना लोक तुमच्याकडं जेव्हा येतात त्यांची खिल्ली उडवण्यापेक्षा त्यांचे जर काय जे प्रश्न आहेत हे जर मार्गी लावले असते तर आज हा संपूर्ण खंडाळा तालुका, फलटण तालुका आणि त्याचबरोबर माळशिरस आणि हे जे दोन पिण्यापासून जे वंचित तालुके आहेत, खास करून सांगोला आणि ह्या पंढरपूर, ह्या लोकांनी भरपूर म्हणजे आशीर्वाद दिले असते.